बुद्धिवादी लोक आपल्या बौद्धिकतेने तर्कवादाने कुठल्याही मुद्द्याचा प्रतिवाद करतात, त्याला उत्तर देतात. परंतु सातत्यपूर्ण विदुषकी चाळे करून इतरांचं लक्ष वेधून घेणारी माणसं राजधानी हंस की राजधानी 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 गार्मेंट जंक्शन लेडीज ही आपला सुमार बुद्ध्यांक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. चित्रा वाघ या जोकर छाप व्यक्तीचं सुद्धा असंच काहीस आहे की त्या सातत्याने लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण सरकारमध्ये तर कुठलाही स्कोप नाहीये, पक्षामध्ये स्कोप नाहीये, मीडियाचं म्हणावे तसे आता काही टीआरपी ही त्यांना फारसा मिळत नाहीये, त्यामुळे असे विदूषकी चाळे करणं ही त्यांची गरज आहे. त्यामुळे आम्ही काही चित्रा वाघला फार खिचगिंती धरत नाही. पण या निमित्ताने मूळ मुद्दा उरतो तो देवेंद्र फडणवीस यांचा, की जे फडणवीस महाराष्ट्रातले बर्निंग इश्यू टाळण्यासाठी, महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख समस्या आहेत यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी कधी नितेश राणे, कधी नवनीत राणा, कधी चित्रा वाघ यांच्यासारख्या जोकर छाप लोकांना पत्ता म्हणून जे वापरतात हे जास्त दयनीय आहे. आणि असं करून मराठा आरक्षणाचा अत्यंत चिघळत चाललेला प्रश्न, देवेंद्रजी काय महाराष्ट्राचं लक्ष तुम्ही अशा जोकर चाळे करून हटवू शकाल का? विचार करा. कारण यामुळे चित्रा वाघचं सोडा हो, त्यांचं काही भवितव्य नाहीये, पण यामुळे तुमची पत किती कमी होतीये याचा कधी विचार केलाय का तुम्ही? बघा.